एकीकडे आहेत माय अन बाप, त्यांच्या पेक्षा जास्त रुपयाचा दाव। जरी राजा असो वा असो शिपाई, सगळ्यांना हवे धन धन धन। संत असो वा असो भिकारी, जेव्हा पैसा बोले खन खन खन, सगळे करती ताथा थैया। एकीकडे आहेत मायन बाप, एकीकडे आहेत मायन बाप। वाह 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 वाह, क्या बात है क्या बात है, सगळे करती ताथा थैया। वाह, एकीकडे आहे मायन बाप, त्याच्यापेक्षा जास्त रुपयाचा वाव। बाप वाह 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 रायदास वाह, तुझी शायरी खरच सुरेख है। अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तू किती मोठी गोष्ट सांगितलीस। वाह, असच प्रामाणिकपणाने जर शायरी करत राहिलास ना, तर एके दिवशी नक्की खूप मोठं नाव मिळवशील। हुजूर, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचा हात माझ्यासारख्या गरीबावर असेल तर नक्कीच असंच होईल। फक्त एक इच्छा आहे की जहापणाच्या समोर मी शायरी सादर करावी। धीर धर रायदास, तो दिवस सुद्धा येईल। हल्ली बादशाह सलामत काही खास कामात व्यस्त आहे, त्यांना जेव्हा फुर्सत मिळेल तेव्हा तुझ्याबद्दल मी त्यांना अवश्य सांगेन। तोपर्यंत तू आणखी काही रचना करून ठेव। जी हुजूर, जशी तुमची इच्छा। बर, आता तुमची रजा घेतो, खूप उशीर झालाय ना। जी हुजूर, शब्बा खैर। अभिनंदन रायदास, तू तर कमालच केलीस। बीरबलाचं मन जिंकणं हे अकबराचं मन जिंकण्यासारखंच आहे। आता तू असं समज की आतापासून तुझ्या सगळ्या विवंचना दूर झाल्या। उद्या कोणी पाहिलंय, जे काही आहे ते आत्ता आहे या क्षणी। रायदास, इतक्या लवकर असा उदास होऊ नकोस। ऐकलं नाहीस बीरबल काय म्हणाला ते? धीर धर। आयुष्यभर धीर धरला, कोण जाणे चांगली बातमी कधी कानावर पडेल। येईल, नक्की येईल। अच्छा, मी आता निघतो। जरा थांब, एक विचारायचं होतं। तू अशरफीलालचं नाव तर ऐकलंच असशील। अशरफीलाल, जुन्या बाजाराच्या मागे राहणारे तेच का ते? हो हो, तेच। ते दिल्लीच्या श्रीमंतांमध्ये गणले जातात, असं ऐकलंय की त्यांच्याकडे खूप दौलत आहे। मग त्याचं काय करायचंय? मी विचार करतोय त्यांच्यासाठी काही रचना लिहीन आणि मग त्यांना भेटीन, त्याचा मला नक्कीच फायदा होईल। अरे, यात हसण्यासारखं काय? वाईट नको वाटून घेऊस मित्रा, पण बहुतेक तुला अशरफीलाल बद्दल खरं काही माहीत नाही। हे खरंय की तो खूप श्रीमंत आहे, पण त्याचबरोबर तो खूप कंजूष देखील आहे। त्याला उगाच नाही म्हणत, एक वेळ तो जीवावर उदार होईल पण पैसा नाही देणार। मोठ्या लोकांबद्दल लोक असंच काहीतरी चुकीचं बोलत राहतात। मला हे अजिबात मान्य नाही जे तू आत्ता अशरफीलाल बद्दल बोलत होतास। ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण आता मला अनुमती दे, खूप रात्र झाली। एकशे तेवीस, एकशे चोवीस, एकशे पंचवीस।
अरे लच्छू, मी किती वेळा सांगितलंय तुला की दरवाजा वाजवून मग आत येत जा म्हणून। माफ करा हुजूर, मी तुमचे शेरवानी घेऊन आलोय। अरे सांभाळून आण, नशीब ही अजून फाटली नाही। ते माहितीये, मी ही शेरवानी पहिल्यांदा माझ्या लग्नात घातली होती। 14 वर्ष झाली, झकास आहे। माझ्या सासऱ्यांनी आग्र्याहून शिवून मागवली होती। नाश्ता घेऊन येऊ हुजूर? हो, आणि साजूक तुपाचं भांडही घेऊन ये। जी सरकार। अरे अरे रे, आणखीन फाटली रे ही। हुजूर, बेगम साहेबा म्हणत होत्या की आता यात शिवायला पण जागा नाही राहिली। हिला हिला की कोणाला तरी देऊन टाका आणि मग एक नवी। तुला काय माहित, बायकांना वायफळ खर्च करायचा शौकच असतो। हुजूर, तुम्हाला कुणीतरी भेटायला आला आहे। बघ तर जरा, त्यानं आमच्यासाठी काही भेट वगैरे आणली आहे का? ते वाटतोय तर गरीब, पण स्वतःला शायर म्हणवतोय। शायर? सकाळी सकाळी? देव भलं करो। ठीक आहे ठीक आहे, बसव त्याला, मी येतो। मी तुमच्याकडे एका खास कामासाठी आलोय। माझं नाव आहे रायदास आणि मी एक शायर आहे। मी कितीतरी रचना केल्यात, पण मला आजवर असा कोणी माणूस भेटला नाही ज्याला याचा अर्थ कळेल। तुमची खूप स्तुती ऐकली मी, आणि मला वाटलं की तुमच्या इतका दुसरा कोणी योग्य असूच शकत नाही जो माझ्या रचना आणि गीतांची प्रशंसा करू शकेल। बरोबर बोललास तू। नाव काय म्हणालास? रायदास हुजूर। रायदास? वा, जरा ऐकव बर आम्हाला तू काय लिहिलंयस ते। माझ्या रचनेचं नाव आहे ठन ठन ठन। ठन ठन ठन? ठन 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 म्हणजे अशरफींच्या सोन्याच्या नाण्यांची ठन ठन ठन। ठन ठन ठन, क्या बात है, यापेक्षा चांगला दुसरा कोणता आवाज असू शकत नाही। तर इरशाद आहे। एकीकडे आहेत माया नबाब, त्यांच्या पेक्षा जास्त रुपयांचा दबाव। एकीकडे आहेत माया नबाब, त्यांच्यापेक्षा जास्त रुपयांचा दबाव। अगदी बरोबर, अगदी बरोबर, आम्हीही हेच तर म्हणतो। संत सोवा सो भिकारी, जेव्हा पैसा बोले खन खन खन। संत सोवा सो भिकारी, जेव्हा पैसा बोले खन खन खन। सगळे करती ताथा थैया, एकीकडे आहेत मायन बाप, एकीकडे आहेत माय आणि बाप।
सगळीकडेच आहे पैशाचा महिमा, सगळीकडेच आहे पैशाचा महिमा. तू तर आमच्या मनातली गोष्ट सांगितलीस, नाव काय म्हणालास? रायदास हुजूर. अरे तुला तर मोठा बक्षीस मिळायला पाहिजे. एक काम कर, तू उद्या ये, आम्ही तुला एक बक्षीस देऊ इच्छितो. देव तुम्हाला उदंड आयुष्य देऊ हुजूर. उद्या नक्की ये, हा आम्ही तुला काही पैसे देऊ. आदाब हुजूर. सकाळी सकाळी इथं काय करतोयस? हुजूर, तुम्हीच मला इथे बोलावलं काही इनाम देण्यासाठी. नाव काय सांगितलं होतस? रायदास हुजूर. रायदास? कालचे शायर. अरे बाबा, तुला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इनाम देण्याबद्दल बोललो होतो. समजून घे, यापेक्षा जास्त काही नाही. मला वाटतंय ही पण तुझ्या नशिबात नव्हती. जर मी तुमचं सांगणं ऐकलं असत, पण मला घाई होती आणि म्हणून मी अशरीफलालकडे पोहोचलो. खरं तर मायादासनं मला खूप समजावलं. तुला जी शिकवण मिळायची ती मिळाली. आता आपल्याला अशरफी लाललाही धडा शिकवायचा आहे. तो बऱ्याच लोकांबरोबर असंच काही ना काही वागलाय. ठीक आहे, एक काम कर, या घे 5 सोन्याच्या मोहरा. आणि अशरफी लालला उद्या रात्री जेवायला बोलव आणि सांग सगळ्या पाहुण्यांना सोन्याच्या भांड्यामधून जेवायला दिलं जाणार आहे आणि त्यानंतर तीच भांडी पाहुण्यांना भेट म्हणून दिली जाणार आहेत. त्या अशरफीलालला सोन्याची भांडी? जास्त विचार करू नकोस, मी जसं सांगतोय तसंच कर. मेजवानी मेजवानी मायादास कडून असेल. माहित नाही तो येईल तरी की नाही. वाह, खूपच चविष्ट आहे. बाबांनो, पोट भरून खा, जेवढं खाऊ शकाल तेवढं खा. अशरफी लाल आले आहे. हा तर मी सांगत होतो, कुणीतरी विचारलं की आकाशात किती तारे आहेत, तेव्हा मी असं उत्तर दिलं की विचारूच नका. सगळी मैफिल हसण्यानं दणाडून गेली आणि तो बिचारा नवरदेव होता ना. अशी मेजवानी आम्ही कधी खाल्ली नव्हती, कोणी अशी खीर कधी बनवलीच नव्हती. पंजे चाटून चाटून मांजर म्हणाली की दुधीचा असा हलवा मिळेल कुठे. दुधीचा हलवा?
आणि मांजरीने खाल्ला, काय यमक जुळवलाय आपण, वा 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 वा। जनाब बिरबल साहेब, अर्धी रात्र होत आली, जर पंगत वाढली असती तर जरा बरं झालं असत। बरोबर आहे, आपण आपल्या यजमानांना मायादासनं विचारूया का? बरोबर बोललात जनाब। वाईट वाटून घेणार नसाल तर मी काही अर्ज करू? हुजूर, खूप उशीर झालाय आणि जोराची भूक लागली आहे, जर पंगत। अहो अशरफिलाल साहेब, आम्ही तुम्हाला बोलावलं कारण आमची इच्छा होती की तुम्ही इथे यावं, यासाठी नाही की तुमच्या समोर भोजन वाढावं। हा कसला अपमान साहेब, कोणाला तरी खोटी आशा लावणं आणि मग नाकारणं। श्रीमान अशरफी लाल, 2 दिवसांपूर्वी तुम्ही जे काही बिचाऱ्या गरीब रायदासशी वागलात ते योग्य होतं? आम्ही विचारतोय, ते योग्य होतं का? तुमचं म्हणणं बरोबर आहे हुजूर, चूक माझीच आहे आणि त्यासाठी मी आपली क्षमा मागतो। मित्र रायदास, मला माफ कर आणि हे घे तुझं बक्षीस। एकीकडे आहेत माया न बाप, त्यांच्या पेक्षा जास्त रुपया, जरी राजा असो वा असो शिपाई, सगळ्यांना हवे धन धन धन, संत असो वा असो भिकारी, जेव्हा पैसा बोले खन खन खन, सगळे करते ताथा थैया, एकीकडे आहेत मायन बाप, पण सगळ्यांवर आहे भारी रुपया रुपया।